राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी पाऊस झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईत ढगाळ आकाशासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सून 19 जून रोजी गुजरात प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भातील उर्वरित भाग, छत्तीसगड, गंगेच्या पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात मान्सून पुढे सरकलाय. 19 जूनला संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आलाय, पण अजून तो हवा तसा पडलेला नाहीये. राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी मोठ्या पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. राज्याला पुरेशा पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक जिल्ह्यात पावसाअभावी पेरणी रखडल्या आहेत. मुंबईत पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे, यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणी साठा कमी होऊ लागलाय. सध्या धरणामध्ये जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका पाणी साठा आहे. पश्चिम बंगाल, ओरिसा, बिहार, झारखंड व आंध्र प्रदेशात पावसाला सुरुवात झाली आहे. बिहारसह अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. झारखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, लडाखमध्ये मेघगर्जनेसह पाऊस सुरू झालाय. ईशान्य भारतामधील अनेक राज्यात पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढलाय. पुढील 2-3 दिवसात मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि वायव्य बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग, छत्तीसगड आणि ओडिसाचा आणखी काही भाग, गंगेच्या पश्चिम बंगालचा उर्वरित भाग, झारखंड आणि बिहारच्या काही भागांमध्ये ईशान्य उत्तर प्रदेश मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.